मी सौ अमृता महेश मोहिते, सहशिक्षिका रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी। भाद्रपद शुद्ध नवमी अर्थातच दशलक्षण पर्वाचा पाचवा दिवस, याला आपण सर्वजण उत्तम सत्य धर्म या नावाने संबोधित करतो। सत्य हा शब्द जेव्हा आपण ऐकतो तेव्हा एकच विचार आपल्या मनामध्ये येतो की आपण सर्वांनी सत्य बोलायला पाहिजे। सत्य वचन बोलणे याला सत्य धर्म म्हणतात। या प्रकारे आपण विचार करत असतो, परंतु वास्तविक पाहता सत्य वचन बोलणे हाच फक्त सत्य धर्म नसून सत्य धर्म हा वचनापेक्षा आणखी काही वेगळा आहे। कारण या दशलक्षण पर्वामध्ये क्षमा, मातव, आर्जव, शौच हे सर्व आत्म्याचे स्वभाव सांगितलेले आहेत आणि आत्मा हा वचनातीत आहे आणि त्याच परंपरेमध्ये सत्य धर्म सांगितलेला आहे। मग तो सत्य धर्म वचनामध्ये आपण कसे सांगू शकणार? परंतु ज्या प्रकारे लोकव्यवहार असतो त्या लोकव्यवहारामध्ये कदाचित सत्य धर्माला सत्य वचनाच्या माध्यमातून सांगत असतील, परंतु तेवढेच सत्य धर्म नाही तर ते एक सत्य वचन रूपाने आपण काय करू शकतो, ग्रहण करू शकतो। सत्य धर्म हा एक यापेक्षा काही वेगळाच आहे। जेव्हा सर्व पराकाष्ठांमधून हा जीव आत्मस्थ होतो स्वतःच्या आत्म्यामध्ये स्थित होतो तेव्हा त्याला त्या धर्माची प्राप्ती होत असते। गांधीजींनी देखील ट्रूथ इज गॉड म्हणजे सत्य हे भगवान आहे, परमेश्वर आहे, या प्रकारे त्यांनी या शब्दाची उद्घोषणा केलेली आहे। तेव्हा त्यांनी सत्याला वचनापर्यंत सीमित केलं नाही तर ते नेहमी सत्य बोलत असतील, नेहमी सत्य बोलत असतील, परंतु त्यांनी तिथपर्यंतच त्या सत्य धर्माला सीमित केलेलं नाहीये। त्यांनी त्या सत्याला त्या वचनापेक्षाही श्रेष्ठ म्हणजे एका भगवंताच्या रूपामध्ये, एका देवाच्या रूपामध्ये त्याला ग्रहण केलेला आहे। तात्पर्य हेच आहे की सत्य धर्म फक्त वचनाचं नाव नाही तर सत्य धर्म त्या वचनापेक्षाही श्रेष्ठ आहे। परंतु जेव्हा जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा त्या सत्य धर्माला वचनापर्यंत आपण सीमित ठेवतो, वचनापर्यंत ही सीमित ठेवायला पाहिजे। कारण की जो बहिरंग जीवनामध्ये सत्य धर्म येणार नाही आणि बहिरंग जीवनामध्ये हितमित प्रिय वचन येणार नाही तोपर्यंत आंतरंग प्रवृत्तीमध्ये देखील या सत्य धर्म हा येणार नाही। आणि म्हणूनच ध्यानात्रायजींनी पूजेच्या पंक्तीमध्ये सर्वप्रथम लिहिले, कठीण वचन मत बोल पर निंदा और झूठ तज, साच जवाहर खोल सतवादी जग में सुखी।
दाखवणारी स्त्री इत्यादी खोटे गोष्टी आहेत हे आपल्याला माहित असून देखील आपण काय करत असतो, दिवसभर टीव्ही पाहत बघत असतो, बसत असतो, हे अयोग्य नाही काय? सत्याचे प्रयोग महात्मा गांधींनी केले. जर आपण व आपल्या नेत्यांनी सुद्धा सत्याचे प्रयोग केले तर घोटाळे होणारच नाही. अज्ञानी व्यक्ती पद प्रतिष्ठा पैशाच्या पाठीमागे धावताना कधी कधी असत्याच्या शॉर्टकटने सुद्धा देह गाठण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्या शॉर्टकटने क्षणिक सुख मिळणार असतं आणि ते लगेच नश्वर होणार असतं.